नमस्कार, मी प्रियांका, तुमचं सखी किचन मध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गुजराती स्नॅक्स रेसिपी मेथीना गोटा। अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे गोटे बनतात। त्यासाठी आपण मेथीची पानं पानं अशी तोडून घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे। मेथीच्या काड्या येऊ द्यायच्या नाही आहेत। मग ही पानं आपण जाडसर अशी कापून घेणार आहोत, जेणेकरून मेथीचा कडवटपणा भाज्यांमध्ये उतरू नये। साधारण पाऊण कप होतील इतकी पानं आपल्याला लागणार आहेत, तेवढी मी कापून घेत आहे। मग नंतर एका मोठ्या बाउलमध्ये आपण अर्धा कप पाणी घेतलंय, रूम टेम्परेचरला असलेलंच पाणी मी वापरलंय। एक टेबल स्पून तेल घेतलंय, एक टेबल स्पून साखर घालायची आहे त्यात। मग यात आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे। अद्रक घालणार आहोत, अर्धा टीस्पून ग्रेट करून घेतलंय। त्यात भरडलेले धणे घातलेत साधारण अर्धा टीस्पून। ओवा घातलाय पाव टीस्पून। हा ओवा अशा प्रकारे दोन तळव्यांमध्ये चुरून मग आपण घातलाय, म्हणजे त्यामुळे त्याचा फ्लेवर छान उतरतो। काळे मिरे घेतलेत मी अर्धा टीस्पून, भरडून घेतलेत ते पण, खलबत्त्यात कुटून घेतले तरीही चालतील। हळद घातली आहे पाव टीस्पून, लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून, हिंग घालायचं आहे एक किंवा दोन चिमूटभर, लिंबूचा रस एक टेबल स्पून। त्यानंतर मीठ घालणार आहोत 3/4 टीस्पून, बेकिंग सोडा घालायचा आहे पाव टीस्पून, आणि मग हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण यात कापून घेतलेले मेथीचे पानं घालणार आहोत पाऊण कप, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे 3 टेबल स्पून। तीही व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। छान एकजीव करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। नीट मिक्स झाल्यावर आपण यात रवा घालणार आहोत साधारण 2 टेबल स्पून। बारीक रवा घेतलाय मी, तुम्ही हा रवा थोडा शेकूनही घालू शकता। मग त्यात बेसन घालायचं आहे साधारण 1 कप। हे बेसन थोडंसं रवा दळलंय मी, अगदी फार नाही पण थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे, आणि मग हे बेसन आपण यात वापरणार आहोत। यामुळे एक परफेक्ट टेक्स्चर येतं या गोट्यांना, आणि ते टेक्स्चरसाठी हे बेसन अशा प्रकारे दळलेलं असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण मोहनथाळासाठी जसं दळून घेतो तसं आपल्याला बेसन दळून घ्यायचं आहे। एका बाजूला तेल ठेवलेलं मी गरम होण्यासाठी, ते छान तापलंय। त्यात आपण आता एक एक करून गोटे घालणार आहोत। शक्यतोवर गोल आकार येईल अशा प्रकारे आपल्याला हे गोटे घालायचे आहेत। साधारण लिंबाच्या आकाराचं पीठ आपण सोडतोय, छोट्या लिंबाच्या आकाराचं। गोटे सोडताना आपण गॅस बारीक करून घेतलाय, आणि मग सगळे गोटे तेलात सोडल्यावर मी गॅसची फ्लेम थोडी मिडियम लेवलला नेली आहे, जेणेकरून छान खुसखुशीत असे तळले जातील हे गोटे सगळे। मधून मधून हलवत राहायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातील, छान गोल्डन कलर आणायचा आहे। भजी आपल्याला लाल करायची नाही आहेत। अगदी हलका गोल्डन कलर आल्यावर आपण यांना तेलातून काढून घेतलंय, आणि आपली मेथीचे गोटे सर्व करण्यासाठी तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती छान स्पंजी आणि सॉफ्ट अशी आहेत ही मध्ये। पुदिन्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात। सर्व करताना तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत ही सर्व करू शकता, किंवा अशीही खायलाही खूप खमंग आणि कुरकुरीत लागतात। नक्की करून बघा, खूप सुंदर रेसिपी आहे। एकदा बनवली की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा। धन्यवाद।